पांच महिन्यापूर्वी कोपरगाव शहरात असलेल्या भूमि अभिलेख कार्यालयाचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले होते आणि या कार्यालयाचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले होते. परंतु पांच महिन्यातच कार्यालयाच्या भिंतीला तडे जाऊ लागले. या कामाची 9 जून रोजी आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करून दुरुस्ती करण्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. याच्यामध्ये आता डिझायनर म्हणणार कॉन्ट्रॅक्टरचा दोष आहे, कॉन्ट्रॅक्टर म्हणणार डिझायनरची. आता शेवटी जी आता परिस्थिती आहे, आपले कोपरगावमध्ये डीप सॉइल आहे, परिस्थिती आहे. आता त्यावेळेस काय फाउंडेशन घेण्यात आलं ते मला माहीत नाही, पण आता जर ते फाउंडेशन पुरेसं नसेल तर स्वाभाविक आहे का या ठिकाणी सेटलमेंट होणार आहे आणि त्याच्यामुळे बाकीचे स्ट्रक्चरला त्याची इजा होणार आहे. आणि म्हणून कदाचित डिझाईन चुकला असेल किंवा डिझाईन बरोबर असेल पण स्थान म्हणजे इथली परिस्थिती बघून डिझाईन तयार केलेलं नसेल, त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती झाली असेल. काय सूचना केल्या तुम्ही? त्यांना तेच आता का जे काही क्रॅक्स डेव्हलप झालेले आहे ते भरून काढायचे, जेणेकरून परत पाऊस झाला तर अशा पद्धतीचं लिकेज किंवा पाणी येणार नाही आणि पुढे जाऊन याला परमनंट आपल्याला बिल्डिंग किंवा नवीन बिल्डिंग कशी करता येईल किंवा आहे त्या बिल्डिंगला अजून काही करता आलं जेणेकरून परत हे होणार नाही, ते त्या दृष्टीने आपण विचार करावा असं त्यांना सूचना केलेल्या आहे. यावेळी भूमी अभिलेखचे उपाधीक्षक गजानन पोळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे, नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार आदीजण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून उपस्थित होते. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.